हॅलो एवरीवन, लव निटिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा टी स्टिच कसा विणायचा ते दाखवणार आहे. ब्लँकेट किंवा स्कार्फ विणण्यासाठी तुम्ही ह्या स्टिचचा वापर करू शकता. हा स्टिच विणण्यासाठी मी इथे दोन रंगाचा वूलचा वापर केलेला आहे. चला तर मग बघूया हा स्टिच कसा विणायचा ते. सगळ्यात पहिले आधी नॉट टाकून घ्यायचा आहे आणि नॉट टाकून झाल्यानंतर टोटल 34 चेन्स आपल्याला विणून घ्यायचा आहे. हा टी स्टिच विणण्यासाठी आपला चेन काउंट हा मल्टिपल ऑफ 4+2 असला पाहिजे. टोटल 34 चेन्स बनवून घेतल्यानंतर आता सुरुवातीपासून जी चौथी चेन आहे त्या चौथ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवायचं आहे. त्यानंतर उरलेल्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. शेवटला आपल्याकडे टोटल 32 डबल क्रोशेट्स असतील. प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशेट बनवून झाल्यानंतर आता आपल्याकडे टोटल 32 डबल क्रोशेट्स आहेत. त्यानंतर आता तीन चेन्स घ्यायचे आहेत. तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे आणि टर्न केल्यानंतर आता या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट्स आपल्याला बनवून घ्यायचं आहे. प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवून घेतल्यानंतर आता इथे दुसऱ्या रंगाचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तीन चेन्स घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3. तीन चेन्स घेतल्यानंतर आता टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर इथे हा जो पहिला डबल क्रोशेट्स आहे ह्याच्यावरती आपल्याला एक डबल क्रोशेट बनवायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढचे 1, 2, 3 आणि 4 हे जे पहिला रो जो आपण बनवला आहे त्यातले 4 डबल क्रोशेट्स 1, 2, 3 आणि 4 या 4 वरती आपल्याला डबल ट्रिपल क्रोशेट बनवायचं आहे. आता ते कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी हुकावरती 3 वेळा धागा फिरून घ्यायचा आहे. 1, 2 आणि 3 3 वेळा धागा फिरून घेतल्यानंतर आता हा जो 1 आणि 2 हे 2 डबल क्रोशेट सोडल्यानंतर हा जो 3रा डबल क्रोशेट्स आहे त्याच्या मागून असं हुक टाकून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले आधी पहिल्या 2 लूपमधून धागा बाहेर काढायचा आहे, मग पुढच्या 2 लूपमधून, त्यानंतर पुढच्या 2 लूपमधून आणि त्यानंतर पुढच्या 2 लूपमधून अशा प्रकारे सेम
एक दोन आणि तीन ह्या तीन डबल क्रोशेटच्या वरती पण आपल्याला असंच डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे त्यानंतर पुढचे आठ डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला या सेम कलरने आठ डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला काउंटिंगवरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। एक दोन तीन चार, चार डबल क्रोशेट झाले, त्यानंतर इथपासून पुढचे आठ डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे। एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, त्यानंतर पुन्हा पुढचं एक दोन तीन चार, हे चार डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। पुन्हा तीन वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे आणि बरोबर मोजून घ्यायचे आहेत। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ डबल क्रोशेटनंतर हा जो नववा डबल क्रोशेट आहे याच्यामध्ये असा धागा टाकून, हूक टाकून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पुन्हा पुढच्या तीन डबल क्रोशेटमध्ये वरती आपल्याला सेम असंच फ्रंट पोस्ट डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे। पुन्हा पुढचे आठ डबल क्रोशेटवरती आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित काउंट करून घ्यायचं आहे। एक दोन तीन चार, त्यानंतर इथपासून आठ डबल क्रोशेट, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ। पुन्हा पुढचे एक दोन तीन चार, हे चार डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला फ्रंट पोस्ट डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे। तीन वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे।
त्यानंतर पुढच्या दोन डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर आता इथे प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला ह्या सेम रंगाने डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे. प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्या रंगाचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तीन चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता पुढचे 8 डबल क्रोशेट हे आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, आठ डबल क्रोशेट झाल्यानंतर आता पुढचे 4 डबल क्रोशेट्स हे आपल्याला डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. एक आणि दोन डबल क्रोशेट सोडायचे आहेत. इथे हे 4 डबल क्रोशेट आहेत, त्याच्यावरती आपल्याला डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा पुढचे 8 डबल क्रोशेट्स हे 8 डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. एक दोन तीन चार, त्यानंतर इथून एक दोन तीन चार आठ. पुन्हा पुढचे 4 डबल क्रोशेट्स हे डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा पुढचे 8 डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. एक दोन तीन
चार, पांच, पुन्हा तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर ह्या प्रत्येक डबल क्रोशच्या वरती डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पुढे पण ह्याच स्टेप्स कंटिन्यू करायचे आहे. ते दुसऱ्या रंगाचा धागा जॉईन करून दोन डबल क्रोशेट्स बनवून त्यानंतर या ठिकाणी एक इथे दोन डबल क्रोशेट बनवल्यानंतर एक दोन तीन चार या ठिकाणी आपल्याला डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढचे आठ डबल क्रोशेट्स विणून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा इथे चार डबल क्रोशेट डबल ट्रिपल क्रोशेट विणून घ्यायचं आहे आणि पुन्हा सेम प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची आहे. आता इथे आपला हा टी स्टिच तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.